सुमो व बोलेरो वाहनास घडलेल्या तेहरी अपघातात अकोला येथील 5 जणांचा मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज सकाळी खामगाव चिखली मार्गावरील मोहाडी वडनावर घडली. अपघातात अकोला येथील विश्वनाथ कराड, शकुंतला कराड, रामकृष्ण खर्चे, श्यामसुंदर रोकडे व सुलोचना रोहनकार अशी मृतकांची नावे आहे. मृतक व जखमी पंढरपूर येथे दर्शनासाठी जात असतानाच हा भीषण अपघात झाला. शेतकऱ्यांसह तळागाळातील नागरिकांच्या समस्या घेऊन आज खामगाव येथे भव्य आसूड मोर्चा काढण्यात आला. आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या मोर्चामुळे खामगाव नगरी दणाणली होती. कडक लक्ष्मीच्या वेशभूषेतील व्यक्ती मोर्चाचे आकर्षण ठरले. मोहिमेत सुमारे 450 जणांचे लसीकरण करण्यात आल्याने आमदार राहुल बोंद्रे यांनी कौतुक करत सानंदा यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी महाप्रसादाचेही वितरण करण्यात आले. तू मला आवडतेस असे म्हणत 22 वर्षीय युवतीला मिठी तोडणाऱ्या सागर सिरसाट विरुद्ध गुन्हा दाखल केला. पिंपळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खळदगाव येथे ही घटना घडली. युवतीने आरडाओरडा केली असता तिला धमकी देण्यात आली. घरासमोर निवस्त्र होऊन लघुशंका करणाऱ्या सुरेश तांबारे विरुद्ध खामगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. 24 ऑक्टोबरच्या रात्री 9:30 वाजता बाळापूर फैलात ही घटना घडली. बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव कमी होत चालला असून एसटी आगाराने आज खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागातही बससेवा सुरू करावी असे निवेदन स्वाभिमानी विद्यार्थी आघाडीचे निलेश देशमुख यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिले. मनसेच्या उपाध्यक्षपदी विठ्ठलभाऊ लोखंडकर यांची निवड झाल्यानंतर त्यांचे खामगावात प्रथम आगमन झाले. यावेळी कार्यकर्ते तसेच मनसेप्रेमींनी त्यांचे जंगी स्वागत केले. शहरात दाखल झाल्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले.